नमस्कार, मी सचिन शिंदे. महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र लाईव्हच्या कौल जनतेचा हा कार्यक्रम घेऊन आज आपण आलो आहे दिवड या गावामध्ये. दिवड या गावातील तरुणांना आपण विचारणार आहोत आगामी विधानसभेसाठी त्यांना कोण हवा आहे आमदार, त्यांच्या आमदारांनी, मागील आमदारांनी विकास कामे केलीत का, काय आहेत त्यांच्या गावातील समस्या. चला तर थेट तरुणांशी बोलूया. दादा, काय सांगशील, काय आहे तुझ्या गावातील मेन समस्या? गावामध्ये तर काही समस्या नाही. मागच्या 5 वर्षामध्ये बाळाबेगड्यांनी पाहिजे तशी विकास कामं या ठिकाणी केलेली आहे. आता आपण जर ह्या साईडनं, ह्या रोडनं तिकडल्या साईडला गेलं तर आता बरेचसे विकास कामं त्या साईडला चालू आहेत. आता कितीतरी कोटीचा निधी त्या लाईनला चालू आहे आता काम सध्या. आणि हे सुद्धा काम आता केलेलं आहे त्यांनी. त्यांच्या या 5 वर्षामध्ये त्यांनी बरेचशी काही कामं केलेली आहेत. आणि त्यांच्या सरकार मावळमध्ये आता सध्या तरी नेतृत्व त्यांचंच चांगलं आहे असं मला तरी वाटतंय. म्हणजे आगामी जी निवडणूक येते त्यामध्ये तुला पुन्हा आमदार व्हायला कोणाला आवडेल, कोणाला बघायला आवडेल तुला आमदार म्हणून? पुन्हा आमदार तेच व्हावं असं माझी इच्छा आहे. आणि जनतेने सुद्धा कौल द्यावं की त्यांच्या साईडनं की जे काही त्यांचं कामाचं नेतृत्व आहे ते खूप चांगलं आहे आणि चांगल्या प्रकारचीही कामं करतात. आणि आगामी काळामध्ये ते चांगल्या प्रकारची कामं करू शकतात अशी सर्वांची, जनतेची पण त्या प्रकारची इच्छा आहे. ठीक आहे, आपल्यासोबत दुसरा एक तरुण आहे पण त्याला विचारायचं. दादा, तुला काय वाटतंय आगामी निवडणुकीमध्ये तुला कोण आमदार आहे? मला आता अशी भरपूर कामं झालेली आहे तशी, पण बऱ्यापैकी म्हणावं तशी कामं अजूनही झालेले नाही, झालेले नाही. पण कमी असलेली कामं कोण करू शकतं, तुला कोण आमदार हवं आहे? जर मला सुजाणा शेळके नाही का ते करू शकतं असं वाटतंय मला. ॲक्च्युली जी विकास कामं आहेत ती अजून भरीव करायची असेल तर सुनीलांना शेळके आमदार पाहिजे असं तुला वाटतं? हां, असं वाटतं. काय अपेक्षा आहे सुनीलांना शेळकेकडून? तर ॲक्च्युली नाही का इधर त्या बरीचशी कामं नाही का की त्यांच्याकडनं कामाची म्हणजे अपेक्षा वाढल्यात लोकांच्या, त्यामुळे होतील असं वाटतं मला. तुला काय वाटतंय दादा, तुझ्या गावाच्या विकासासाठी, तालुक्याच्या विकासासाठी यावर्षी कोण आमदार व्हावं? आमदार कोणी झालं तरी चालेल शेठ, फक्त कामं झाले पाहिजे. रस्त्याची का असाना किंवा शाळेची का असाना किंवा आता जस्ट आमच्या गावामध्ये विहिरीचा पण समस्या आहे. पर इकडं सावळेवाडा म्हणून आहे बॅक साईडला, तिथं पण आता रस्त्याची कामं बरेच, म्हणजे त्यांनी बरेच कोटीचा निधी जमा करून ती कामं पण चालूच आहे. आमदार आत्ताचे जे सध्याचे चालूचे असू दे किंवा अपक्ष दुसरं कोण लागणार असू दे, कुणी असू दे, जो येईल त्यांनी फक्त जनतेचा जर विकास केला आणि गावाचा जर विकास केला तरी जो व्यक्ती चांगला आहे त्याला शक्यतो मी म्हणतो. जे आत्ताचे आमदार आहेत त्यांनी विकास कामं केलीत, विकास कामं चालू आहे ना सर, पुढच्या टर्मला तेच आमदार व्हावेत असं वाटतंय का? येतं का साधं माहितीये का, येत्या 5 वर्ष जर त्यांना, ह्या वेळेस जर त्यांना मौका भेटलाय, 10 वर्ष, हां 10 वर्ष झाले त्यांचं चालू आहे, त्यांनी केले. आणि आता जर समजा सुनीलांना शेळके जर करत असतील किंवा उभे राहत जर असतील तर शक्यतो 70-80% लोक त्यांना वोटिंग करतील. कारण की त्यांनी म्हणजे जे युवा नेतृत्व आहे त्यांच्या म्हणजे त्या मुलांसाठी बरंच त्यांनी काही केलेलं आहे आणि जे ते केलंय ते सगळ्या मुलांना पण त्यांच्याविषयी अपेक्षा पण चांगल्या आहेत आणि ते करतील पण असं आम्हाला वाटतं. पण आत्ताचे जे आहेत ना ते पण चांगले आहेत, हो म्हणजे असं काही इश्यू नाही. पण जर त्यांना जर मौका भेटत असेल तर काय, म्हणजे आमची तरी स्वतः वैयक्तिक माझी तरी हरकत नाही की त्यांना ते भेटावं. म्हणजे जो विकास करणारा आमदार आहे हा तुम्हाला कोण व्हायला हवाय असं वाटतंय? सुनील शेळके, कारण त्यांनी जे आतापर्यंत काम केलं त्याच्यात प्रामाणिकपणा आहे असं मला वाटतं. जनतेच्या विकासाच्या दृष्टीने सुनील शेळके आमदार व्हावेत असं तुमचं मत आहे, काय अपेक्षा आहे सुनील शेळकेकडून? मेन म्हणजे सर्वात महत्त्वाचं असतं ते गरिबांना मदत करणे किंवा शेतकऱ्यांसाठी. जी मोठे मोठे लोक कसे ते बाहेरचे जग पाहतात पण गरिबांना जे मदत करतात, आत्महत्या करतात, ते त्यांचे प्रॉब्लेम असतात ना ते मनापासून सॉल्व करावेत एवढंच मला वाटतं. तुम्ही शेतीकरणामध्ये जो विकास करता तो मावळ भागात किंवा शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही अनुभवून बघा आणि मग तो विकास करावा असं सांगशील. या विधानसभेला तुला कोणाला आमदार म्हणून पाहायला आवडेल? मला बाळाबेगडलाच पाहायला आवडेल. का, तुला काय असं वाटतंय की बाळाबेगड्यांनी पुन्हा नेतृत्व केलं? कारण की ते गेले 10 वर्ष मावळमध्ये म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे चांगला विकास करतात ते, त्याच्यामुळे मला आमदार म्हणून त्यांनाच बघायला आवडेल परत. तर हे होते दिवड गावातील काही तरुण, यांच्या मतानुसार बाळाबेगडे
यांना जर संधी दिली किंवा सुनीलांना शेळके यांना संधी दिली तर या तालुक्याचा ते विकास करतील असं म्हणतात. कॅमेरामॅन विक्की गायकवाड सोबत मी सचिन शिंदे. एक नवीन शो कौल मावळच्या जनतेचा, तर पाहायला विसरू नका महाराष्ट्र लाईव्हवरती कौल मावळच्या जनतेचा.